लोकमतच्या ठाणे कार्यालयाचा आज या ठिकाणी शुभारंभ झालाय. नवीन कार्यालयाचा माननीय मुख्यमंत्री देखील येणार होते, ते थोडे उशिरा येणार आहेत, त्यामुळे आम्ही आताच त्याचं उद्घाटन केलेलं आहे. आणि मला विश्वास आहे की या नवीन कार्यालयाच्या माध्यमातून लोकमत चा अधिक विस्तार होईल आणि मला माझ्या त्यांना पूर्ण शुभेच्छा आहेत. सर, काल राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे, सर्वजण खाते वाटप केव्हा होणार आहे? तुम्ही तर करून टाकलं, आता आमच्याकरता खाते वाटप शिल्लकच ठेवलं नाही, माध्यमांनीच खाते वाटप करून टाकलं आहे. पण तुम्ही जे खाते वाटप केलं आहे ते सपशेल चुकीचं ठरेल एवढं सांग. सर, सर सुशील मोदी यांनी जे वक्तव्य केलेलं आहे की भाजप मित्रपक्षांना काही धोका देत नाही, मात्र जे धोका देतात त्यांचं काय होतं ते आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं असेल. म्हणजे शिवसेनेला ऐकून त्यांनी असं म्हटलेलं आहे, ते खरंच आहे. बघा, आम्ही बिहारमध्ये आमचे 75 लोक निवडून आले आणि RJDचे 42 लोक निवडून आले, तरीही JDUचे 42 लोक निवडून आले, तरी आम्ही नितीशजींना त्या ठिकाणी मुख्यमंत्री केलं. त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा कधीही मित्रपक्षांना धोका देत नाही. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेने त्यावेळी आमच्या पाठीत खंजीर खूप असला आणि म्हणून आता खरी शिवसेना आमच्यासोबत आली. सर, शरद पवारांनी आरोप केले तर मित्रपक्षांचं काय मंत्रिपदाचं हे झालं काल कार्यक्रम, तर मित्रपक्ष संपवण्याचं काम भाजपा करते हे शरद पवारांनी आरोप केले का? त्यांचे म्हणजे मला तर हे समजतच नाही की आता आमचा जो मित्रपक्ष आहे शिवसेना, त्यांच्यासोबत 50 लोक आहेत, आम्ही 115 लोक आहोत, त्यांना आम्ही मुख्यमंत्री पद दिलं आहे. काल त्यांचे 9 आणि आमचे 9 असे मंत्र्यांची शपथ झालेली आहे. मला असं वाटतं की पवार साहेबांचं दुःख जरा वेगळं आहे आणि ते आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पवार साहेबांनी झालं त्याच्यावर बोलून पवार साहेबांनी असं पण म्हटलं की मी ज्या वेळेला काँग्रेस सोडली त्यावेळेला मी पक्ष पण बदलला आणि चिन्हही देखील बदलला, शिवसेनेच्या चिन्हावरून वाद का करताय? असं आहे की ज्यावेळी त्यांनी पक्ष बदलला त्यावेळी कायदेच नव्हते, डिफेक्शनचे कायदे कुठे होते तेव्हा, कोणालाही कसे बदलता यायचं? आज कायदे तयार झालेले आहेत, त्यामुळे कायदेशीर लढाई करावी लागते, त्यामुळे ती कायदेशीर लढाई शिवसेना करते आहे, शिंदे साहेब करत आहेत. झालं त्याचं उत्तर दिलं तुम्हाला. आता तुम्हाला कसं आहे की दिवसभर बातमी चालवायची असल्यामुळे तुम्ही त्याचे वेगवेगळे अर्थ लावा चालवत राहा. तुम्ही काय करता की तुम्ही काय करता, सुशील मोदींचं पूर्ण वाक्य ऐकलं का तुम्ही? नाही ऐकलं. त्यातलं अर्धवट तुम्हाला चालवायचं, तुम्ही चालवा. बघत राहा, हा मुख्यमंत्र्याचा प्रेरोगेटिव्ह असतो. सर, बिहारमध्ये भाजपचा जो विजय होता त्यामध्ये तुमचा खूप मोठा हात होता, आता मात्र बिहारमध्ये आपलं सरकार नाही, काय वाटतं पुढे? ठीक आहे, आज नसेल तर उद्या येईल, त्याला काय अडचण आहे?